शेपटी वाल्या प्राण्यांची भरली आहे सभा, हॉस्टेल मधला पोरगा त्यांच्या पायावर उभा, दिन हो रात हो या हो सुबह, अडल्ट झाल्यावर मिळे फ्रीडमची मुभा, ड्रिंक्स मोर रील्स मोर थोड्या गर्लफ्रेंड्स मोर, कॉमेडीचा खुल्ला स्कोर राडा घाले बॉयज फोर, एवढं आमचं जेवढी आमची टीम आहे सगळे खूप टेन्शनमध्ये होते आणि विशाल दादा आणि राजेंद्र सरांवर पण खूप जास्त टेन्शन होतं कारण पार्थ भालेरावशिवाय बॉईज कोणीच इमॅजिन नाही करू. जेव्हा आले तेव्हा आम्हाला असं आम्हाला एक दडपण आलेलं की अरे भाई आता अवघड होईल आता गेली तर. एक गोष्ट माझ्या आणि धैर्यामध्ये खूप कॉमन आहे की धैर्य पण त्याचे मित्र जपतो आणि प्रतीकसुद्धा त्याचे मित्र जपतो. हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे मराठी मनोरंजन विषय चॅनलमध्ये आणि बॉईज फोर हा चित्रपट 20 ऑक्टोबरपासून येतो आहे आणि त्यानिमित्ताने आज प्रतीक आपल्यासोबत आहेत. तर प्रतीक काय सांगशील, बॉईज फोरचा आज सिनेमा आहे, बॉईज वनला तू त्याच्यामध्ये इन केलं आणि आज फोरपर्यंत कंटिन्युअस तू आहे, कसा होता हा प्रवास? प्रवास म्हणजे या ऐतिहासिक फ्रँचाईजचा भाग मला होता आलं यामुळे मला फार भारी वाटतं आहे कारण मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात कुठलाच असा चित्रपट नाही की ज्याचा चौथा भाग येतो आहे, त्यामुळे यार म्हणजे मी शब्द सांगू नाही शकत, फार भारी वाटतं आहे. आणि आम्ही पाहिलं की आता एवढी सगळी गँग तुझ्याकडं सगळी सामील झाली असेल, त्याच्यामध्ये बने असेल, गौरव असेल, त्यानंतर अभिनय आहे, एवढ्या 3 मुली आहेत तिथे समजा होती पहिल्यापासून, पण कशी धमाल माली यावेळेस यार. म्हणजे फिल्म शूट व्हायच्या आधी आमचं एक 15 दिवसांचं वर्कशॉप झालेलं ज्यात की आम्ही भेटलो, म्हणजे गौरवला मी पहिल्यांदा भेटलो, बनेला पहिल्यांदा भेटलो, बाकी 2 मुलींना मी पहिल्यांदा भेटलो. अभिनयशी आणि आमची आधीपासून मैत्री होती त्यामुळे अभिनय तर होताच पण त्यासोबत कधी काम केलं नव्हतं. आणि या वर्कशॉपमध्ये जसं की सरांनी सांगितलं असेल, नाटकाची जशी तालीम होते तशी आमची कॅरेक्टरवरची ही तालीम होते. प्रत्येकजण आपल्या कॅरेक्टरमध्ये राहून सर त्यांना एक विषय देतात आणि इम्प्रोव्हेशन्स वगैरे करायला लावतात, मग ज्यातून आम्हाला आमचं कॅरेक्टर किंवा थोडंफार नवीन काहीतरी त्यात मिळतं. सो ह्या प्रोसेसमध्ये हे सुरू असताना आम्ही वेगवेगळे गेम्स खेळायचो किंवा टर्फ खेळायला जायचो, टर्फवर क्रिकेट खेळायला जायचो. सो तेव्हा आमचं बॉन्डिंग खूप मस्त जमलं या सगळ्यांची आणि असं कधी वाटलं नाही की हे आत्ताच भेटले नाही, आत्ता मित्र झालो आहे. असं वाटलं खूप वर्षापासून जे मित्र आहेत जे की आत्ता भेटले आणि प्रोजेक्ट करतायत सोबत, त्यामुळे सगळ्यांबरोबरच काम करायला खूप मजा आली. आणि आपण पाहतोय की तो जो झाला होता इन्सिडेंट पार्थबरोबर, त्यानंतर सरांचा बर्थडे होता, विशाल सरांचा बर्थडे, त्याला ते ठरणार होतं की बाबा आता की शूटिंग होणार नाही आहे, आपण हे पोस्टपोन करतोय, तेव्हा मनात काय भावना होता की एवढं सगळं हार्ड कोर आपण वर्कशॉप केलेलं आहे आणि आज एवढं सगळं इथं थांबलोय आपण आणि असं कळतंय की आज आता शूटिंग होऊ शकत नाही आहे, तेव्हा काय फिलिंग होतं? एन्झायटी म्हणजे बेकार सगळे जेवढी आमची टीम आहे सगळे खूप टेन्शनमध्ये होते आणि विशाल दादा आणि राजेंद्र सरांवर पण खूप जास्त टेन्शन होतं कारण पार्थ भालेरावशिवाय बॉईज कोणीच इमॅजिन नाही करू शकत. आणि ह्या सिनेमाच्या खरं तर सरांनी पण सांगितलं असेल 6 अटेम्प्ट झाले लॉकडाऊनपासून, हे सगळे अटेम्प्ट सुरू आहेत आणि खूपच अडचणी आल्या ह्या सिनेमा शूट करण्यासाठी किंवा प्रोसेससाठी या, पण मला त्या बाबतीत सरांचं आणि राजेंद्र सरांचं खूप कौतुक वाटतं की त्यांनी आम्हाला सगळ्यांना सांभाळून घेतलं लहान लहान पोरांसारखं आणि आम्हाला कधी एवढं टेन्शन आमच्यावर येऊ दिलं नाही, ते नेहमी आमच्याही चांगलं वागायचं पण मनात कुठेतरी असायचंच ना, कारण असं एकदाही झालं नाही की माझ्या एवढा प्रॉब्लेम कधीच नाही आला बॉय शूट करताना की पार्थ नाही आला आहे आणि याचं शूट सुरू आहे, त्याचं शूट सुरू आहे. आणि त्या दिवशी त्यावेळी झालेलं पण असं की 15 दिवस आम्ही फक्त लंडनला बसून होतोच, सगळी टीम फक्त हॉटेलवर बसून होती, कोणी काही काम केलं नव्हतं, जेवढे थोडेफार सीन होते ज्यात पार्थ नव्हतं ते शूट झालेले, पण बाकी सगळी फिल्म पार्थशिवाय शूट होऊच नाही शकत. आणि 4-5-6 दिवस आपण समजू शकतो की नाही आला, पण 15 दिवस झालेत आणि सिनेमासाठी आम्ही 1 महिनाच फक्त गेलेलो तिथे, मग 15 दिवसात अख्खा सिनेमा कसा करणार. आणि मग ते जे काय टेन्शन सुरू झालेलं, म्हणजे मला आठवतं की आम्ही सगळे आम्ही फिरणं पण बंद केलं होतं, आम्ही कोणीच बाहेर फिरायलासुद्धा जात नव्हतो, फक्त उठायचं आवरायचं आपलं जे काय असेल ते आणि येऊन सगळे आम्ही जमायचो बसायचो, फक्त त्यावरच डिस्कशन व्हायचं अरे काय झाला का पार्थची कॉल, काय होत आहे काय नाही, आणि खूप टेन्शन येतं, टाईम झोन्स खूप वेगळे, जेव्हा हा झोपायचा तेव्हा इकडे किती आय थिंक 4-5 तासांचा काहीतरी गॅप, तर त्यामुळे ते पण खूप लफडं व्हायचं, पण खूपच म्हणजे ते मी सांगू नाही शकत की तेव्हा काय लेवलचं टेन्शन होतं. आणि प्लस मला असं वाटतं की ह्या टीमला सगळ्या जे काही टेन्शन किंवा एन्झायटी झाली ना
तर ते मला वाटतं की तेच खरं तर आमचं टीमवर्क आहे. तिथे आम्हाला कळलं की आमची टीम खूप स्ट्रॉंग आहे, की सगळे एका नोटवर आहेत, सगळ्यांना तेच हवं आहे, की असं नाही वाटत की हां ठीक आहे मला काय करायचं त्याचं नाही आलं तर. असं कोणी नाही, सगळ्यांनी त्यांचे 100% दिलेत फिल्मसाठी, सगळे मनापासून त्यांचे 100% देऊन फिल्मसाठी झटतायत. ते बघून खूप छान वाटलं. आणि जसा पार्थ आला असं बारीकीसं झालं की त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याचा व्हिसा आला, आणि सरांनी पण सांगितलं असेल 2 वाढदिवस त्याचे साजरे झाले, एक लंडनमध्ये आणि एक इंडियामध्ये. तर तो जसा आला ना त्यानंतर जे काही शूट सुरू झालं आणि जी काही पॉझिटिव्हिटी होती सगळ्यांमध्ये, ते बघून म्हणजे मला झालं खास काय म्हणजे वेगळंच काहीतरी एक वाटलं, खूप एक वेगळा आनंद झाला. आणि फायनली आज इथे बसलो, आज प्रमोशन करतो आहे फिल्मचं, भारी वाटतं. आणि अशी अडचण मला असं वाटतं की कुठल्याच फिल्मला नाही हो, कारण जे आम्ही बघितलं ते खूपच भयानक होतं. पण यार चांगली गोष्ट की आज फिल्म येते 20 ऑक्टोबरला, मजा येईल. आणि आपण पाहतो की जेव्हा एखाद्या पिक्चरचा फर्स्ट भाग येतो, दुसरा येतो, तिसरा येतो, पण आपण हिंदीपासून पाहत आलेलो की असे भाग होत गेलेले. पण एक प्रेक्षक आपल्याला काय असं वाटतं, हिंदी बघताना काय असं वाटतं की बाबा फर्स्ट सेट बेस्ट होता, नंतर स्टोरी वाढवली गेली किंवा काही गोष्टी केल्या गेल्या, पण असं करता असताना तुला प्रत्येक वेळेस वेगळं द्यायचं. बरोबर. हे तू कसं इम्प्रूव्ह केलं? मी जसं सांगितलं आधी वर्कशॉप आमचं व्हायचं, तर ते सगळं क्रेडिट विशाल सरांचं आहे, की माझं धैर्याचं जे काही कॅरेक्टर आहे ती फर्स्ट पार्टमध्ये आणि सेकंड पार्टमध्ये वेगळं दिसलं पाहिजे. जरी आपण सेम पर्सन तो ते कॅरेक्टर प्ले करतो आहे, पण त्यात वेगळेपणा दिसला पाहिजे. आणि आम्ही माहीत नाही कितपत ते प्रेक्षकांना दिसत आहे, पण आम्ही खूप प्रयत्न करतो हे करण्याचा, की सगळ्या फिल्ममध्ये सगळ्या पार्टमध्ये वेगवेगळं काहीतरी प्रेक्षकांना द्यायचा. आणि आता यावेळेस तर आमच्याकडे खूप मोठी जबाबदारी होती पार्थकडे आणि माझ्याकडे, कारण आम्हाला हे माहिती आहे की दुनिया धैर्य पुण्यात कसं रिॲक्ट करणार, आम्हाला माहिती आहे साताऱ्यात ते कसं रिॲक्ट करत होते, पण लंडनला हे दोन कॅरेक्टर कसे रिॲक्ट करतील हे माहितीच नव्हतं. म्हणजे याचा कधी विचार पण केला नाही की यार रुग्या धैर्या जर लंडनला गेले तर ते तिथलं कल्चर, तिथली लोकं बघून किंवा त्यांना त्यांचं इमॅजिनेशन काय असेल हे काय माहितीच नव्हतं. त्यामुळे आमच्यासाठी तो खूप टफ जॉब होता, जो की त्या 15 दिवसाच्या वर्कशॉपमध्ये आमचं सगळं आम्हाला व्यवस्थित कळलं की कुठे काय कसं करायला लागणार आहे. कारण जे काही इम्प्रोव्हायझेशन्स व्हायचे त्यात आपण आपल्या कॅरेक्टरमध्ये राहून डायलॉग्स बोलणं असेल किंवा ते इम्प्रोव्हायझेशन करणं असेल हे करायचो, त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी सापडल्या. आणि यावेळेस मला वाटतं की 3 आणि 2 आणि 1 पेक्षा खूप काहीतरी एक वेगळं प्रेक्षकांना बघायला मिळेल. आपण पाहतो की आता याच्यामध्ये सगळे जुने आलेले आहेत, त्यानंतर 2 नवीन आलेले आहेत, त्यामुळे गौरव आणि बने या दोघांचं आपण तू असेल किंवा मी असेल आपण कंटिन्यू त्यांचं लॉकडाऊनच्या काळामध्ये त्यांचे खूप सारे एपिसोड पाहिलेले आहेत, खूप सारे एंटरटेन स्वतःला करून घेतलेलं आहे. तर हे जेव्हा माणूस आपल्या समोर आपल्या सोबत ॲक्टिंग करतात तेव्हाचा एक्सपिरियन्स कसा होता? आपल्याला सगळ्यांनाच माहिती की मोरे म्हणजे गौऱ्या आणि बने हे बादशाह आहेत कॉमेडीचे. बॉईज थ्रीच्या वेळी आम्ही जेव्हा कर्नाटकमध्ये शूट करायचो तर आम्ही जेवताना हास्यतरेचे एपिसोड बघायचो. आम्ही आमचं टायमिंग कॉमेडीचं त्यांच्याकडनं शिकतो आहे, आणि त्यांच्यासोबत आज शूट करायला मिळतं आहे, त्यांच्यासोबत काम करायला मिळतं आहे, फार एक वेगळा आणि भारी एक्सपिरियन्स होता. ते जेव्हा आले तेव्हा आम्हाला एक दडपण आलेलं की अरे भाई आता अवघड होईल, आता गेली तर बदलतील जरा नाही का, कारण म्हणजे त्यांच्यासोबत स्क्रीन शेअर करायला टेन्शन येणार ना रे भाई. म्हणजे त्यांची एक एनर्जी, गौऱ्या पण जी एनर्जी घेऊन येतो की म्हणजे सगळ्यांना हॉलमध्ये रूममध्ये कळतं की भाई गौरव मोरे आला आहे असा त्याचा तो ऑरा आहे. आणि पण यांनी कधी असं जाणवून नाही दिलं की यार हे भाई आपण बच्चे आपण बादशाह ऐसा कभी लगा नाही हमको असं त्यांनी कधी जाणून दिलं नाही. खूप भारी पोरं आहेत, म्हणजे बने असेल किंवा मोरे असेल. आणि अभिनयसुद्धा नवीन आलेल्या वेळेस अभिनयाची आधी ओळख होती त्यामुळे अभिनयाचा माहिती होता स्वभाव, पण हे तिघं पण पोरं असतील यांनी असं कधी जाणवून दिलं नाही. उलट असं वाटलं आम्हाला की आमची खूप वर्षापासूनची मैत्री आहे आणि आता कुठेतरी सगळे सोबत काम करतो. आणि आपण पाहतो की आपण म्हणजे टी व्ही पाहत असताना आपण काही गोष्टी कॅप्चर करतो याच्यापासून, पण जेव्हा प्रत्यक्षात ते आपण तेव्हा काम करतो तर अशा काही गोष्टी त्याच्यामुळे तू कॅप्चर केल्या का की ज्यातला पुढच्या आयुष्यातला खूप महत्त्वाचे ठरतील? 100% मला असं वाटतं की मोरेचं आणि गौरवचं आणि बनेचं इमॅजिनेशन जे आहे ना, कॅरेक्टर एखादं आलं त्यांच्याकडे तर ते पकडायला त्यांना ना खूप कमी वेळ लागतो. तो वेळ मला वाटतं मला जास्त लागतो, म्हणजे मला कॅरेक्टरवर काम करायला जरासा वेळ लागतो. त्याचं एक प्रोसेस ती जी आहे माझी त्यात थोडासा वेळ लागतो. पण बनेला पण समजा एखादं कॅरेक्टर दिला ना तर दुसऱ्या मिनटाला ते कॅरेक्टर उभं करू शकतो. तर हे मला ही गोष्ट मला त्यांच्याकडनं शिकायला मिळाली की आपण आपल्या क्षेत्रामध्ये जेवढं जे आपलं आहे करिअर ज्याच्यात आपण जेवढं प्रॅक्टिस करत राहू ना तेवढं आपण पॉलिश होत जाणार. सो मला या ही एक गोष्ट सगळ्यात म्हणजे मी असं म्हणेन की महत्त्वाची मिळाली या दोघांकडनं की पॉलिश करत राहा.
आपल्या स्किलला, त्याच्याशिवाय ऑप्शन नाही. पाहतोय की याच्यामध्ये तू नवीन प्रयोग केला आहे ते म्हणजे रॅप सॉन्ग. रॅप सॉन्गचा कसा एक्सपिरियन्स होता? आणि आम्हाला इथं आता तू मला आता इंटरव्ह्यू पाहिलं की तू एकदम पार्ट झालं होतं रॅप सॉन्ग, झलक एक झालीच पाहिजे रॅप सॉन्गची सुद्धा. अरे क्या बात. त्याच्याआधी मी किस्सा सांगतो. अवधूत सरांनी आम्हाला, विशाल सरांनी एकदा कॉल केला की अरे आपल्याला तीन पोरांकडनं हे गाऊन घ्यायचं रॅप सॉन्ग. आणि आम्हाला आम्ही प्रमोशन्समध्येच नाही, प्रमोशन नाही सॉरी, इंडियातलं काहीतरी शेड्यूल चाललेलं तेव्हा. आणि तेव्हा आम्हाला चल का अरे कसं होणार, आम्ही काय कसं रॅप गाणार ना म्हणजे. तर सर बोलले ठीक आहे, त्यांचं जरी असेल प्रॉब्लेम पण एकदा येऊ देत पोरांना आणि रिहर्सल करून बघू देत काय होतं. तर आम्हाला बोलवलं, आमच्याकडनं रिहर्सल करून घेतली आणि बोलले ओके डन झालं, एवढंच करायचं होतं. आम्हाला झालं अरे ते काय होतं. ते अवधूत गुप्ते सरांचं म्हणजे आहे स्किल बाई की आमच्याकडनं त्यांनी असं काढून घेतलं, आमचं काय त्याच्यात हे नाही. आणि तो जो तू बोलला रॅप तो मी होतो. ए शेपटीवाल्या प्राण्याची भरली आहे सभा, हॉस्टेल मधला पोरगा त्यांच्या पायावर उभा. दिन हो रात हो या हो सुबह, अडल्ट झाल्यावर मिळे फ्रीडमची मुभा. ट्रेन स्मोर रील स्मोर थोड्या गर्लफ्रेंड स्मोर, कॉमेडीचा खुल्ला स्कोर राळा घाले बॉयज फोर. खूप छान आता ऐकताना एवढं छान वाटतंय. तर ऍक्च्युअलमध्ये त्याच्या रिदम आणि त्याचा बेस जेव्हा तो येईल तेव्हा तो खूपच भारी वाटेल. आणि त्यानंतर आपण तुझं दुसऱ्या गाण्याकडे दुसऱ्या गाण्याची तुझ्या बरोबर ते खूप गावाकडचं गाणं आहे. तिथं एक आपलं आपलं जे रूट्स असतात तिकडे आपलं निहाळ गाणं असतं, तो गाण्याचा शूट करायचा एक्सपिरियन्स असा होता. खूप छान एक्सपिरियन्स होता खरं तर. ते गाणं म्हणजे सिनेमाची सुरुवात त्या गाण्यापासून झाली आहे. सिनेमाची सुरुवात कारण पार्थ नसल्यामुळे आधी आम्ही ते गाणं अर्ध शूट करायला घेतलं. ते गाणं अर्ध लंडनमध्ये आणि अर्ध इंडियात आहे. सो सिनेमाची सुरुवात त्या गाण्यापासून झाली आहे आणि सिनेमाचा रॅपअप शेवटसुद्धा त्या गाण्यानेच झाला आहे आमचा. त्यामुळे ते खूप स्पेशल आहे आणि मला खरंच खूप मी म्हणजे थँकफुल आहे की मला हे गाणं मिळालं. जसं आपण बघितलं असेल तिन्ही पार्टमध्ये धैर्याचं असं काय रिलेशनशिप असेल किंवा कुठल्या व्यक्तीबद्दल जास्त आपण कधी काय बघितलं नाही. बरं, पण यावेळेस अख्खं सेपरेट एक माझ्या कॅरेक्टरच्या वाट्याला गाणं आलं आहे. त्यामुळे मला फार भारी वाटलं आणि मी माझी 110% द्यायचं ट्राय केलं त्यात. की आणि मला गाणं पण खूप आवडलेलं कारण आणि ऋतुजा शिंदेसोबत माझं एक गाणं आहे, तिच्यासोबत पण गाणं करायला खूप मजा आली. ती आहे डान्सरच आणि खूप मस्त करते, त्यामुळे मला काय असं वेगळं टेन्शन नाही आलं, खूप मजा आली. आता आपण पाहतो की गावाकडचं गाणं चाललं तर गावाकडची आठवणी येतात. तुझं तुम्ही गावाकडून आलं आहेस, असा काही गावाकडचा किस्सा आहे का की आज प्रत्येक वेळेस जेव्हा तू गावाला जातो की तुला ती आठवतं अरे याच्यामुळे मी ओळखला जातो, किंवा हे मला आठवतं म्हणजे आठवतंच गावाकडे गेल्यावर? परतूर माझं गाव जालना जिल्ह्यामध्ये आहे आणि लहानपणीचं जेव्हा मी गाणंसुद्धा ऐकत होतो पहिल्यांदा ना, तर मला तेच आठवत होतं की जेव्हा मी लहान होतो, जसं तू प्रश्न विचारला ओळख आणि या गोष्टी, लहानपणी मी शिवाजी महाराजांचं नाटक किंवा गॅदरिंगमध्ये डान्स असेल या गोष्टी खूप करायचो आणि त्यामुळे थोडंफार असं म्हणजे ओळख होती मला की अरे हा खूप ही गोष्ट चांगली करतो, डान्स याचा खूप चांगला आहे. तर मला ती गोष्ट फार आठवते आत्ताही, म्हणजे मी ती गोष्ट खूप मिस करतो. आज सगळीकडे हाऊसफुल असतात शोज आणि खूप लोक सेल्फीज काढतात किंवा जेवढं काही फेम आहे, त्या फेमपेक्षा मला ते लहानपणीचं ते खूप आवडतं. आणि तेव्हा काय होतं, माझा डान्स मुद्दाम शेवटी ठेवायचे शाळेतले आमचे शिक्षक लोक, कारण माझा डान्स झाल्यावर खूप सारं पब्लिक उठून जायचं, त्यामुळे ते माझा डान्स शेवटी मुद्दाम ठेवायचे की प्रतीकचा डान्स बघण्यासाठी लोक थांबतील. आणि असं ते जे काय होतं लहानपणीचं मला ते खूप गोड आठवणी येत्या आणि ते मला खूप आठवतं जास्त. आता जसं जसं कॉलेज लाईफ चालू झालं किंवा तू कॉलेजसाठी गेला, तर कॉलेजचा एक वेगळा असतो, आपला एक ओरा असतो किंवा मित्र असतात मंडळी असतात, धांगडधिंगा चालू होतो. तर कॉलेजचा काही किस्सा आठवतो का की जो करताना कोणो प्रँक करताना किंवा काय करताना गंडलं आहे किंवा तो अंगलट आला आहे? मी खरं सांगू, मी ऑनेस्ट आन्सर देतो, मी कॉलेज लाईफ काहीच अनुभवलेलं नाही आहे. मी सगळं कॉलेज लाईफ म्हणजे बॉईजमध्येच जगलो आहे. हॉस्टेल असेल किंवा लेक्चर असेल ती मजा ती मस्ती आणि ते खरंच म्हणजे जगलोच आहे. आपल्याला जरी वाटत असेल सिनेमा आहे बाबा नकली, पण ते आम्ही सगळेच जगलो आहे. ते सीन असतील, ते प्रँक असतील, त्या डुंग्या धैर्याची गंमत असेल, खोड्या असतील, ते आम्ही सगळं जगलो आहे. तर आणि मला असं अजिबात नाही वाटत की माझं कॉलेज लाईफ नाही झालं तर काय, पण बॉईजच्या निमित्ताने मला ते जगायला मिळालं एक आणि धैर्य म्हणून जगायला मिळालं याचं एक खूप आनंद. कोणती गोष्ट वाटते मग तुला की जी कॉलेज लाईफमध्ये किंवा कोणत्याही एक प्रसंग असा तू जगलाय की तुला असं वाटतं का की हे प्रसंग मी फिल्मी नसती केली तर हे नसतो जगू शकलो? हो, धैर्याचं जे कॅरेक्टर आहे डुंग्या धैर्याची जोडी, की जेवढं ते डेअरिंगने आणि सगळ्यांशी वागतात किंवा जेवढी ते त्यांचा नाही का ऑरा असतो एक, जेवढा दरारा असतो आणि एवढ्या मारा माऱ्या भांडणं, मला वाटतं ते मी माझ्या कॉलेज लाईफमध्ये नसतो करू शकलो. मी एकदम तसा शांत आहे, डुंग्या धैर्यासारखा अजिबात नाही आहे, पण मला ते एक वाटतं की
डुंग्या धैर्यांकडनं धैर्य म्हणून मला ते जास्त धमाल करता आली. ओके बरोबर. आणि आपण पाहतो की एक सुमनचा एक डायलॉग आहे ट्रेलरमध्ये, प्रत्येक मित्र हा शेवटपर्यंत आयुष्यात राहत नाही. बरोबर. पण आतापर्यंत तुझ्या लाईफ मी भरपूर सारे मित्र येऊन गेले, असला कोणता एक मुलगा मित्र आठवतोय का की काही गैरसमजा तू म्हणा किंवा काही छोटी मोठी गोष्टीतून तो तुटलाय आणि असलं वाटतं की नाही काहीतरी तो पुढे जॉईन व्हायला पाहिजे? खरं तर असा कुठलाच मित्र नाही ऑनेस्टली, कारण माझे जेवढे मित्र आहेत आता माझे जवळचे खूप कमी मित्र आहेत मी आणि माझ्या बोटावर मोजणे इतकेच आहेत, म्हणजे त्यात हे पण आले पार्श्वून. आणि मी कुठल्याच मित्राला आजपर्यंत माझ्या सोडलेलं नाही आहे, किंवा प्रसंग येतात, भांडणं होतात मित्रांमध्ये, खूप मोठे मोठे राडे होतात, पण आजपर्यंत तरी असं झालं नाही कुठल्या मित्राला सोडलं वगैरे. आणि माझा बेस्ट फ्रेंड पण जो आहे नितीन, तो पण माझ्यासोबत पहिलीपासून आहे, तर त्यालाही मी आजपर्यंत सोडलेलं नाही. तो नांदेडला असतो आणि जमेल तसं मी नांदेडला जातो किंवा तो इथे येत असतो. तर मला वाटतं की ती एक गोष्ट माझ्या आणि धैर्यामध्ये खूप कॉमन आहे, की धैर्य पण त्याचे मित्र जपतो आणि प्रतीकसुद्धा त्याचे मित्र जपतो. ग्रेट. आणि आपण एक हा जर सळ करत असताना तुला काय वाटतं असं प्रेक्षकांनी काय पाहावं कशासाठी पाहावं? हा एंटरटेनमेंट, फुल ऑन एंटरटेनमेंट. म्हणजे तुम्ही आता बघू शकता एवढं स्ट्रेसफुल लाईफ झालेलं आहे सगळ्यांचं, आणि आपल्याला काय आपण खूप ना आपलं लाईफ असं टेन्शनमध्ये आणि ह्याच्यात आपल्याला कळत पण नाही आपण किती दिवस असेच घालवतो, म्हणजे आपण आजकाल हसायचं विसरलो. तर मला वाटतं की 2 तास तुम्ही खळखळून हसायला पाहिजे, आणि तो दिवस म्हणजे 20 ऑक्टोबरचा दिवस आहे. तर 20 ऑक्टोबरच्या दिवशी आणि थिएटरमध्ये खतखतून मन भरून हसा आणि तुमचा सगळा स्ट्रेस घालून टाका. आणि आणि आपण पाहतोय की आता बॉईज 1 पासून बॉईज 4 पर्यंत सिरीज आलेली आहे. मी 100% सांगतो की बॉईज 10 पर्यंत जाणार आहे. तर तू विचार करेल की एक इमॅजिनेशन की बाबा बॉईज 10 आलेला आहे, तर तू तेव्हा स्वतःला कुठे पाहतोय? मी बँकेत बघतोय, नाही मी एका शाळेत बघतोय स्वतःला. माझा मुलगा झालेला आहे छोटा आणि त्याच्या शाळेची फीस मी बॉईजच्या पैशात न भरतोय, मी इथे बघतोय स्वतः. नाही पण ॲज अ कॅरेक्टर म्हणून, ॲज अ कॅरेक्टर म्हणून बॉईज 10 तू काय करत असेल असं वाटतंय? हा अरे बापरे काय माहिती, या धैर्या काय करतील हे काय सांगताच येत नाही कोणाला, काय सांगता येत नाही. आता लंडनला उद्या चंद्रावर गेलेला असेल बॉईज 10 आणि एलॉन मस्क सोबत त्यांनी केलेलं असेल कॉलॅब, सांगता येत नाही. प्रोड्युसर एलॉन मस्क.